कोल्हापूरच्या पंचगंगा नदीची प्रदूषण पातळी किती मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेली असेल याचा प्रत्यय देणारा एक व्हिडिओ समोर आलेला आहे. पंचगंगा नदीवरच्या राजाराम बंधाऱ्याच्या बाजूला हजारो मासे तडफडत असल्याचं या व्हिडिओमध्ये दिसतंय. पंचगंगा नदीच्या प्रदूषणानं पाण्याची ऑक्सिजन पातळी घटलेली आहे. परिणामी प्राणवायूसाठी माशांचीही तडफड सुरू आहे. माझाचे प्रेक्षक महादेव पिसाळ यांनी हा व्हिडिओ शूट केलेला आहे आणि त्यामुळे पंचगंगा नदी ही प्रदूषित करणाऱ्यांवरती कारवाई करण्याची मागणी कोल्हापूरकरांकडून होती आहे. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.